जांच यूनिट टीम अंतर्गत की गई कार्रवाई में एक कुख्यात अपराधी को गिरफ्तार कर लिया गया है, जो ऑनलाइन गेमिंग का शौक पूरा करने के लिए कपड़ा मार्केट में सेंधमारी करता था। दरअसल तहसील पुलिस थाना अंतर्गत दिनांक 9 सितंबर, 16 सितंबर, 22 सितंबर को कपड़ा मार्केट क्षेत्र की दुकानों में सेंधमारी की घटनाएं आगे आईं, जिसके बाद क्राइम ब्रांच यूनिट 3 अंतर्गत की गई कार्रवाई में मामले का कुख्यात आरोपी 23 वर्षीय अमोल चंद्रशेखर चाफेकर, जो ओम नगर भरतवाड़ा रोड पार्टी का निवासी है, जिस पर अभी तक ऐसे ही सेंधमारी एवं जघन्य अपराधों के 15 मामले दर्ज हैं। गौरतलब है कि आरोपी लोटस ऐप द्वारा ऑनलाइन गेम खेलता था, जिसमें कि वह अभी तक 1 से 1.5 लाख रुपए उड़ा चुका है। इसके बाद मामले की निषाद में निष्पन्न हुआ कि आरोपी के पास चोरी का लगभग 3,80,390 का मुद्देमाल रखा हुआ है। मामले की गंभीरता को समझते हुए कुख्यात अपराधी को आज हिरासत में लिया गया और मामले की आगे की जांच जारी है। इसके विषय में जानकारी दी क्राइम ब्रांच यूनिट 3 के वरिष्ठ पुलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे ने। एक तहसील हद्दीत सप्टेंबर महिन्यात 3 म्हणजे जे होलसेल क्लॉथ मार्केट आहे तेथे 3 घरफोड्या आतापर्यंत दाखल होते। परवा आता 22 तारखेला एक घरफोडी 5 दुकानं फोडले होते, त्याच्यापैकी 3 दुकानांमध्ये घरफोडी करून 3,67,500 रुपये कॅश गेलेली होती। त्याच्या अगोदरही 2 घरफोड्या, एक 9 तारखेला आणि एक 22 एक 16 तारखेला, अशा 3 दुकानांमध्ये कॅश घेऊन गेलेला होता। CCTV फुटेज आणि गोपनीय सोर्सेस याच्या माध्यमातून युनिट 3 पथकाला काही इन्फॉर्मेशन मिळाली, त्याच्यावरून एक संशयित अमोल चंद्रशेखर चाफेकर याच्याकडे विचारपूस केली, त्यानं ते कबूल केली। त्याच्याकडून जी आता परवाची घरफोड झाली होती त्याच्यापैकी 2,07,000 रुपये कॅश रिकवर करण्यात आलेली आहे। आणि यापूर्वीच्या 2 ज्या घरफोड्या होत्या त्याने 2 आयफोनचे मोबाईल 85,000, एक होम थिएटर, एक टेलिव्हिजन सेट आणि एक डिओ गाडी असे खरेदी केलेली होतं। तो मुद्देमाल पण सदर गुन्ह्यात जप्त केलेला आहे। आणि हा आरोपी एक व्यसनाधीन व्यसनासाठी शान चौकींसाठी आणि 3 पत्ती किंवा जे गेम जे असतात ऑनलाईन गेमिंग याच्यावर पैसे उडू नये अशा याच्यातून चोरी करण्याच्या सवयीचा झालेला आहे। सदर हा जो घरफोडी किंवा चोरीचा रेकॉर्डेड आरोपी आहे याच्यावर यापूर्वीसुद्धा कोतवाली किंवा इतरही पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 10-11 गुन्हे घरफोडी किंवा चोरीचे दाखल आहेत आणि सध्यासुद्धा आता हे 3 गुन्हे त्याच्याकडून रिकवर झालेले आहेत। नाही आता ते 3 पत्ती किंवा जे असं क्रिकेट किंवा असं जे चालतात गेमिंग ऑनलाईन त्याच्यावर हे करण्याच्या सवयीचा आहे, त्याच्यावर खेळतो आणि व्यसन पण करतो आणि इतर काही कामधंदा करत नाही, नोकरी करतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपले घर वारंवार बदलत राहतो आणि म्हणजे घरफोडी करण्याचा अत्यंत आधी आरोपी आहे। मोडस म्हणजे आता ह्या ज्या घरफोड्यां हे आहेत दुकानं ते बरोबर रेकीकडून रात्री जाणे आणि बरोबर कॅश, आता हे इझी एक त्याला सवय झाली होती कारण 3 लगातार तिथं दुकानंच आहेत, रात्री बंद होतात, बरोबर त्या ठिकाणी जाणे आणि दुकान कॅश चोरी करणे अशा प्रकारची सध्याची आता या 3 गुन्ह्यातली मोडस आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष ठेमरे, BCN News, नागपूर।